हाय फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला रिमोटचा रूल नंबर 4 हा भाग क्लियर करेल। तर या भागामध्ये तुम्हाला काय पर्सनल प्रोनाउन किंवा कोणतेही प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आलेलेच नसणार आहे आणि ही जी घटना दिलेली असणार आहे ही घटना अशी असणार आहे ती सगळ्यासाठी लागू होणार असणार आहे। लहान असो मोठा असो हुशार असो इंग्रजी ज्याला येते त्याला पण ज्याला येत नाही ते पण भारतातलं पाकिस्तानमधलं कुठलंही असो सगळ्यास लागू होणार असतं तर मग अशाच्यात करायचं काय। तर पा रूल नंबर असा की जर वाक्यात सर्वनामच आलं नाही तर आपल्याला आपल्या मनाने तुम्हाला वन हा शब्द दॅट नंतर घ्यावा लागेल। पा काय घ्यावा लागेल ओ एन ए वन हा शब्द तुम्हाला दॅट नंतर घ्यावा लागेल। उदाहरण नंबर एक पा इट वॉज टू विंडी टू सीट आउटसाइड। तर पाहे झालं वाक्य इट वॉज टू विंडी टू सीट आउटसाइड। तर पाहायच्यात दोन टू आलेले असणार आहेत हे पहिल्याच नियमाला लागू होईल। आता याच्यात कुठेही सर्वनाम नाही आणि विंडी म्हणजे काय वादळी वाऱ्याचा वातावरण। तर काय तर पा पहिल्या टू पर्यंत जसं तसंच लिहाय इट वॉज ला इट वॉज टू खाडा सोया बरोबर। आता दुसऱ्या टू पर्यंत जसं तसंच लिहाय विंडीला विंडी। आता दुसरा टू काढा दॅड घ्या बरोबर। दॅड घेतल्यानंतर आता इथं वन शब्द घ्या। आता वन घेतल्यानंतर पा वाज आलंय म्हणून काय घ्या कूड घ्या। चौथा शब्द नॉट घ्या। आता फक्त इटूच लिहू नका सीटला सीट आउटसाइडला आउटसाइड आणि फुल स्टॉप देण्याचा पाच संपलं वाक्य। तर पाहायचं हे वन कसं आलं हे महत्वाचं। उदाहरण नंबर दोन द वॉटर इज टू डर्टी टू स्विम। पा इथं वॉटर इज टू डर्टी टू स्विम म्हणजे काय कोणालाही पाहण्यासाठी असं त्याचा अर्थ होते। तर पा हे आलं टू पहिल्या टू पर्यंत जसं तसं लिहिलं द ला द वॉटर ला वॉटर इज ला इज टू च्या जागेवर घेतलं सो। पा टू च्या जागेवर सो पहिल्या याच्यापर्यंत जसं तसं डर्टी ला डर्टी। आता हा दुसरा टू काढला त्याच्या जागेवर आला बदल घेणार आपण दॅट चार शब्द घ्यायचेच इथं आपल्याला। पहिला शब्द घेतला दॅट त्याच्यानंतर दुसरा शब्द घेतला वन त्याच्यानंतर इज आलं म्हणून काय घेतलं कॅन। चौथा शब्द आपला नॉट आणि स्विमला स्विम आणि फुल स्टॉप। पा एवढा बदल झाला याच्यात हे वन कसं आलं हे महत्वाचं। त्याच्यानंतर उदाहरण नंबर तीन द वॉटर इज टू कोल्ड टू ड्रिंक। पा हे झालं वाक्य द वॉटर इज टू कोल्ड टू ड्रिंक। तर पा जसं तसं वाक्यला द ला द वॉटर ला वॉटर इज ला इज हा टू काढला सो कोल्ड ला कोल्ड हा टू काढला नंबर एक ला घेतलं दॅट। पा काय घेतलं दॅट। आता इज आलं म्हणून पा आता सर्वनाम घ्यायचं राहिले सर्वनाम घ्या वन नंतर इज आलं म्हणून कॅन चौथा शब्द नॉट आणि ड्रिंकला ड्रिंक असं उत्तर झालं। त्याच्यानंतर पा एक उदाहरण आणखीन चार नंबर द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट। पा द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट। पा पहिल्या टू पर्यंत जसं तसं द ला द बॉक्स ला बॉक्स इज ला इज हा टू कटला घेतलं सो बरोबर। आता ऍडजेक्टिव्ह हेवी ला हेवी हा टू काढला त्याच्या जागेवर घेतलं दॅट। पा काय घेतलं दॅट घेतलं आणि आता काय सर्वनाम घ्यावं लागेल इथं वन इज आलं म्हणून कॅन चौथा शब्द नॉट आणि पाचवा शब्द लिफ्ट आणि फुल स्टॉप उत्तर संपलं। तर पा अशा पद्धतीने हा रिमोटचा चौथा नियम एक्सप्लेन केलाय। आता याच्या पलीकडे तुम्हाला रिमोटचा दुसरा नियम कुठेही सापडणार नाही आणि तुम्ही एका सुईनच हे चारही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला रिमोटची सगळी कन्सेप्ट जी आहे ती काय क्लिअर होईल।